शब्द देतो, एक वेळ माझ्या मतदारसंघामध्ये कमी पैसे घेईन, पण तुम्हाला लागतील तेवढे पैसे पालकमंत्री या नात्याने या मतदारसंघामध्ये दिल्याशिवाय मी थांबणार नाही। कारण मला माहिती आहे मागच्या 2.5 वर्षांमध्ये काय झालं, 75 लाख रुपये तुम्हाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 6 कोटी रुपये देणारे पालकमंत्री या जिल्ह्याला मिळालेले होते। आणि शिंदे साहेबांकडे मी सारखी तक्रार करायचो, भाई मी निवडून आलोय रत्नागिरीतनं, शिंदे साहेब कधीतरी सांगा मला पालकमंत्री सिंधुदुर्गचा केलेला आहे, कारण नारायण राणेंबरोबर भांडायला कोण मिळत नव्हतं, म्हणून मी 90,000 निवडून आल्यानंतर देखील मला पालकमंत्री सिंधुदुर्गचं केलं होतं। सिंधुदुर्गचं मेडिकल कॉलेज होऊ नये यासाठी खटाटोप चालू होता, कारण ते नारायण राणेंचं कॉलेज होतं। आपल्याला एकाच किस्सा मी या ठिकाणी सांगतो, आम्ही गुवाहाटीला गेलो, ही काय आरोप प्रत्यारोप होतात, जो काही सकाळी 9:30 एपिसोड लागतो ते राज्यसभेवर आमच्या मतामुळे गेलेत। शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं की 41 मतं त्यांना पडली पाहिजेत, म्हणून सगळ्या आमदारांनी त्यांना 41 मतं टाकली, म्हणून ते राज्यसभेवर गेलेत, म्हणून त्यांच्या मागे खासदार लागलेला आहे। पण या सगळ्या गोष्टीचा उहापो शिवसैनिकांनी पुढच्या कालावधीमध्ये निष्ठावान शिवसैनिक म्हणून प्रत्येक वाडी वस्त्यांवर केला पाहिजे। आज रामदासभाई पर्यावरण मंत्री असताना या जिल्ह्याचा कायापलट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, कोट्यावधीचा निधी या संपूर्ण परिसरामध्ये आला, पण त्याला देखील स्थगिती देण्याचं पाप काही लोकांनी केलं। योगेशजी मला असं वाटतं, कालच मला काही मंडळी भेटली होती आणि मी साहेबांशी एका कामासाठी डायरेक्ट फोनवर बोललो, साहेबांच्या स्वीय सहायकाला फोन लावला, साहेबांशी बोललो, ते माजी मंत्री होते, त्यांनी मला सांगितलं की एवढा संपर्क ठेवणारा मुख्यमंत्री माझ्या आयुष्याच्या 60 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी बघितला नाही, त्याच्यामुळे आपले मुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्याच्या आविर्भावामध्ये न राहता आपले कुटुंब प्रमुख म्हणून वावरतात, याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे। आणि आज या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, मनपूर्वक आपलं कौतुक करतो। आपण दाखवून दिलं की खरी शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांची आहे आणि बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचं काम फक्त आणि फक्त या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब करतायत, आणि म्हणून त्यांचं समर्थन करण्यासाठी आम्ही लाखोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत। आता मला असं वाटतं उद्या परत काहीतरी सुरू होईल, पण मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की शिंदे साहेब तुम्ही या शहरामध्ये येणार, जिल्ह्यामध्ये येणार म्हणून गेले 3 दिवस आम्ही स्वतः बघतोय, लोकांच्या चेहऱ्यावर जो आत्मविश्वास आहे की आमच्या कुटुंबातला माणूस येणार आहे, आमचा कुटुंब प्रमुख येणार आहे, आमचा भाऊ येणार आहे, आमचा मुख्यमंत्री येणार आहे जो आम्हाला कायमस्वरूपी विकासाला ताकद देणार आहे, हा चेहऱ्यावरचा त्यांचा स्थायी भाव गेले काही दिवस या संपूर्ण परिसरामध्ये आम्हाला बघायला मिळतोय। आणि म्हणून पुन्हा एकदा या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचं या जिल्ह्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो, आणि भविष्यामध्ये 2च नाही 5च्या 5 आमदार शिंदे साहेब तुमचे असतील हा पालकमंत्री या नात्यानं आपल्याला शब्द देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।